कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आहेतच आता अमृतरावजी देशमुख समर्थ. हा जी सर, नक्कीच. आज आपल्यासोबत आजचे प्रमुख पाहुणे म्हणून लाईव्ह जोडले गेलेले समृद्ध सक्षम समर्थ शेतकरी. कानाने ऐकलं तर विश्वास बसणार नाही अशा एकरी 50 क्विंटल उत्पादन घेणारे महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे मानकरी आंबोडा गावचे, यवतमाळ जिल्ह्यातील आंबोडा अशा छोट्याशा गावचे ते शेतकरी आहेत, पण आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. आज आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेले आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक माननीय श्री मनीषजी डागा सर यांना विनंती करेन, त्यांनी शेतकऱ्यांचे जे आज काही डाऊट्स आले असतील, क्वेश्चन्स आले असतील, समस्या आले असतील, त्या अमृतरावजी देशमुख यांना विचाराव्या. आणि मला नक्की खात्री आहे की अमृतरावजी त्याचा निदान करतील, त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नावर उपाय आहे. ओव्हर टू यू सर. खूप खूप आभार समर्थ. अमृतरावजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपलं खूप स्वागत आहे. अमृतराव देशमुख आंबोडा यवतमाळ 50 क्विंटल प्रति एकर कापसामध्ये उत्पन्न घेणारे महाराष्ट्राचे एकमात्र शेतकरी. किती मोठी गोष्ट आहे विचार करा. 5, 6, 10, 15 क्विंटलसाठी आपण 6 महिने धावपळ करतो आणि 50 क्विंटल घेणारा शेतकरी आपल्या राज्यामध्ये आहे. किती लोकांनी ते बघितलं आहे, किती लोक गेले आहेत तिकडे आणि आता ऐकल्यानंतर किती लोक जाणार आहे. मी तुम्हाला सांगितलं की जर आपल्या गावात अमिताभ बच्चन येणार आहे तर काय होणार, किती धावपळ होणार. रात्रीपासून तुम्ही बसून राहणार तिकडे, जर ते सकाळी येणार असेल तर की नाही, मला फक्त एक दृश्य बघायचं अमिताभ बच्चनला आणि बघून काय होणार आहे. मनाचं समाधान, खिशासाठी काय, पोटासाठी काय, घरासाठी काय, इथे 50 क्विंटल शक्य आहे करून दाखवलेले आहे. एका वर्षी नाही, पुन्हा पुन्हा करून दाखवले आहे. आपण गेलं पाहिजे की नाही, खर्च करूनही गेलं पाहिजे आणि बघायला पाहिजे काय करताय तुम्ही. मला पण करायचंय 50 नाही तर 40 नाही तर 25 तळी मिळाले पाहिजे. आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांनी मिळवलेले आहे. 2018 मध्ये आम्ही कॉटन गुरुनी दौरे आयोजित केले होते, तेव्हा कॉटन गुरु अमृत पॅटर्न शेतीमध्ये आम्ही 30 वर कार्यशाळा घेतली आणि 30,000 वर शेतकऱ्यांना आम्ही प्रत्यक्ष भेट दिली. 600 गावांमध्ये आम्ही गेलो आणि खूप प्रतिसाद चांगला मिळाला. त्यानंतर एफपीओ बनले आहे. एफपीओची मीटिंग कॉटन गुरुची दर 3-3 महिन्याने चालू आहे. त्याच्यामध्ये काही ना काही नवीन विचार चालू आहे. पण आपण उत्पन्न आणि गुणवत्ता याला कुठेही विसरायचं नाही. कितीही विज्ञान पुढे गेला तरी पण उत्पन्नाचा काय उपाय नाही आणि गुणवत्तेचा काय उपाय नाही हे तर आपण एक्सेप्ट केलं पाहिजे. अमृतरावजी 2-3 सवाल मुख्य आहे. एक तर एक महिला गट आपल्या संघाशी जोडलेला आहे आज आणि त्यांचा एक प्रश्न आहे. प्रश्न विचारलेला आहे दादाराव डफाड यांनी, हे डायरेक्टर आहे मंदाना एफपीओ चे, कि जास्त पावसामुळे मिरचीवर अद्रकच्या पिकाला नुकसान होत आहे, काय उपाय आहे. हॅलो हॅलो. हा अमृताज, हा आवाज येतो का? हो येते ना. तसं आहे की मिरची पीक असो किंवा इतर कोणते पीक असो, जे करपा म्हणतो आपण त्याला, त्या करप्याचे 2-4 कारण असतात. एक तर आता बऱ्याचशा भागात पाहतो हुमणीचा पण प्रकार आहे, त्याच्यामुळे झाड सुकते जमिनीमधून. नंतर जास्त पाऊस ज्यावेळेस झाला, झड जास्त जर असली, पावसाचं खालून जास्त जर ओलावा असला आणि वरून पाणी सतत जर चालू असलं तर ते मिरचीचे झाड पाण्यामुळे असे वाकून जातात आणि त्याचे पाने एकावर एक पडतात. शेंडे पण त्याचे वाकतात आणि एकावर एक पडतात. त्यावेळेस त्याचे शेंडे पण सुकतात पण ते पूर्णतः झाड सुकत नाही. बरोबर. आणि नंतर काही पण जास्त पाऊस झाल्यामुळं जे काय आता बुरशीचं प्रमाण आहे, बुडाकून जे बुरशीचं प्रमाण आहे त्याच्यापासून पण ते आले पीक असो किंवा कोणते पीक असो की यावेळेस सडण्याचं पण प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. आणि म्हणून असं जर एकदम जर बुडातूनच जर सुकत असलं झाड आणि त्याला पाहतो आपण की त्याला जे उकळून जर पाहिलं तर त्याच्या मुळे जे आहे समजा ते असं एक साल कवच आहे वरची, ते एकदम डॅमेज होते, पूर्ण सडून जाते, खराब होते. आणि असे आहे जर झालं तर मेटॅलिक सील आहे एक आपलं युपील कंपनीचं आणि नंतर रेनो म्हणून एक आहे,
ते 250 ml पर एकरला जर ड्रेसिंग केली तर मिरचीचा असो किंवा आल्यावरचे जे आज जे सडन रोग होता आहे ते एकदम कमी होऊन जाईल. असं ना, बरोबर आहे. तर खूप चांगला उपाय आपण दिला आणि ते तुरंत आपल्याला करायला पाहिजे. आणि तुम्ही तुमचं फीडबॅक आम्हाला द्या, कारण का मी दर एपिओच्या वेबिनार मध्ये म्हणतो की आपल्या काही शेतात हे प्रश्न असतील, सध्या काही रोग जर आपल्याला दिसतील तर आपण लगेच आम्हाला सांगा आणि याच कार्यक्रम मध्ये त्याचा उपाय आम्ही सांगण्याचा प्रयत्न करूया. नाहीतर कुठून ते उपाय मिळणार आहेत तिथे आम्ही जाऊन त्यांना विचारून आपल्याकडे आणणार, हा प्रयत्न आम्ही करणार आहोत. अमृताजी, दुसऱ्या शेतामध्ये नवीन काय चालू आहे, कोणते कोणते रोग आहे ज्याच्यावर आपण खूप लक्ष ठेवला पाहिजे, कापूस असो सोयाबीन असो कि मका असो? आता सर्वात तर जे काय रोग आहेत समजा टप्प्याटप्प्यानं वाढत चालतात. जसं जसं कसं की निसर्गाचा नियम आहे, त्यांना ज्या वेळेस पिकांना त्याच्या पिल्ले उपाशी मरणार नाही तर या हिशोबानं त्याच्यानंतर ते जे उपजीव काय ते भागून भागतील कसं समजा, अशा अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे रोग येतात. सुरुवातीला कापसावर थ्रिप्स येते म्हणजे आपण त्याला मावा वगैरे म्हणतो, तर त्यावेळेस ते साध्या औषधांना म्हणजे कॉन्फिडॉर साधं एकदम स्वस्तवाद सांगतो आम्ही. बरेचसे शेतकऱ्याचे फोन येत आहे समजा की आमची फवारणी पहिली एक काय करायला 80 रुपये झाली, कोणी म्हणते 40 रुपये झाली. तर आपल्याला सर्वात जर गोष्टी महत्वाच्या असतील एक उत्पन्न पण व्हायला पाहिजे आपल्याला, दुसरी गोष्ट उत्पादन खर्च कमी व्हायला पाहिजे तर शेती टिकल नाही तर अन्यथा टिकणार नाही. आणि म्हणून आपण पाहायचं की कमी खर्चात कसं काय रोग होतील. आणि नंतर आताच्या वेळेस काही काही बऱ्याचशा भागात काही काही एरिया असते निसर्गाच्या हिशोबाने पण चालायला लागते केव्हा केव्हा. आता थ्रिप्स जे आहे समजा एखाद्या वेळेस खूप कमी प्रमाणात असेल तर जसं की कॉन्फिडॉर आहे, नंतर थायमॉक्झॉन म्हणजे एंट्रॉपॉल आहे, नंतर मोनोकोटोपॉयस आहे, या औषधांना कव्हर होते. परंतु जास्त जर पाऊस जास्त झाला त्या पावसाचं प्रमाण आर्द्रता जास्त जर असली वर जास्तीत जास्त राहत असेल समजा तर ते एकदा जर फवारलं आणि चौथ्या दिवशी जर पाहिलं आपण की नेहमी मी सांगतो की जे शेतात जातो आपण त्यावेळी पिकाला बोलायचं ना त्याच्यावरचे जे पान आहे कवळं पान वरच तोडायचं आणि ते उलट मारून पाळायचं आणि त्याच्यावर टोपटून पाळायचं जे कीड आहे का त्याच औषध घेणं महत्वाचं आहे. पण असं होत नाही आणि म्हणून चौथ्या दिवशी आपण ज्या शेतात जाऊ तर ते कीडा मेलेले दिसणार ना तर जिवंत आहे समजा. आणि म्हणून अशा वेळेस जे थायमॉक्झॉन आहे 75% याची फवारणी घ्यायची. आता हे आता पण ते हे रोग आहे तर आणखी याच्यानंतर एक ते गेरवा रोग म्हणत होतो जे जुन्या काळातले लोक, त्या रोग खूपच खराब आहे. त्याच्यात काय होतं की बारीक बारीक किडे अशी उभासारखे खूप वेगात पडतात त्या पानावर आणि त्याचे जे काळे नस जसा रस्ता पडला आपण रस्ते कसे असे मिळते ना आपले डांबरीकरणाचे किंवा कोणते अशा प्रकारचे त्या पानावर असे पूर्णच्या पूर्ण रस्ते दिसतात आणि पानं पण कवळे पानावर ते खूप मोठ्या प्रमाणात अटॅक करतात आणि ते करत ते आणि करपल्यानंतर काही दिवसाला मग ते कथ्या कलर ते गेरवा म्हणतो त्याला. ते रोग खूपच खराब आहे. याच्यासाठी मग आपण मी औषध सांगितलं त्यात आपली कोणतीही औषधं काम करणार आहे. फक्त झार केलं तर समजा त्याचा आपण याचा एक योग्य आपल्या काय म्हणतो बायोचे औषधं काम करणार नंतर ते मी औषध सांगेल. आपल्याला अचूक ओळखायचं आलं पाहिजे. आता आपण सांगू ह्या रोगावरचं हे औषध आहे पण शेतकऱ्याला बी महत्वाचं आहे की ते रोग समजणं महत्वाचे आहे. नसेल तर आपल्या तुमच्या आपल्या व्हॉट्सअपवर किंवा कार्यक्रमात येणं फोटो सांगायचे दाखवायचे आणि व्हिडिओ पण टाकून द्यायचे आणि त्या हिशोबाने आपण ते रोगाची माहिती देऊ. सर्वात जर मोठा असेल आता 15 दिवसाच्या पुढे बोंड सड सुरू होणार आहे. आता बोंड सड सुरू होत आहे तर हे कोणीही शेतकरी ते फोडून पाहत नाही, त्याला बोंडाला फोडत नाही. हे जर रोग आला तर एवढा घातक आहे एवढा खराब आहे की एकरी 2 क्विंटल 3 क्विंटल त्यावर उत्पन्न मिळणार नाही, खर्च पण निघणार नाही. म्हणून आपल्याला यावर्षी याच्या तुमच्या आपल्या माध्यमातून यावर्षी जनजागृती करायची आहे बोंड अळीबद्दल आणि बोंड सड याबद्दलही बी आपल्याला त्याला उपाययोजना सुचवायच्या आहेत आणि हे नंतर 15 दिवसाच्या पुढे होणारच आहे आणि हे पण आम्ही तुम्हाला दाखवू. आता या बोंडाळीचा जे संशोधन खरा जर ठरला असेल माणूस नाही ठरला, काही काही परिसरात आम्ही पाहिलं की काही काही शेतकऱ्याच्या शेत काय होते की वाने राहतं ना मनकी ते त्याला झोप म्हणजे एक एक माणूस ठेवत होते काय काय गावात ते झाडावरच ठेवायचे त्याला कापसात खाऊच द्यायचे नाही. परंतु ते काय होते की त्या वर्षी कापसात पूर्ण हिंडत होते आणि बोंड एकही तोडत नव्हते आणि मग आमचं त्यावेळेस म्हणले शेतकरी की यावर्षी काय झाले की वानर कापूसाचे बोंडच काही झाले. तर त्यावेळेस जर पडून पाहिलं तर ते लक्षात आलं की बोंड सडलेले होते म्हणून ते खाल्ले नाही. म्हणजे वानर संशोधक आहे माणसापडता शास्त्रज्ञावर त्याला कळते आपल्याला नाही कळते. आपलं स्वतःच शेत आणि स्वतःच झाड आहे तरी पण आपलं लक्ष नाहीये.
आणि त्याला तर एक सोडून दुसरे कुठे जायचं येते आणि त्याचं जगभरामध्ये फिरत असतो, आपण तर एकच शेतमध्ये जातो तरी पण आपल्याला. महत्वाची गोष्ट आहे, रोग असाच येत नाही, त्याचे चिन्ह असतात, त्याचे साइन सिग्नल असतात, त्याचे सिम्पटम जे इंग्रजीमध्ये म्हणतो ते असतात, त्याचे चिन्ह ओळखायला पाहिजे. आपण म्हणतो की एक माणूस हार्ट अटॅक आला आणि लगेच मेला, पण ते शक्य नाही लगेच हार्ट अटॅक आला आणि मेला. त्याच्या शरीराने काहीतरी त्याला सिग्नल दिला असेल, कुठेतरी त्याला दुखला असेल, दम लागला असेल, काहीतरी झाला असेल, त्याने ते दुर्लक्ष केला म्हणून घातक झाला. तर आपल्या झाडाला असा घातक रोग येता कामा नये. खूप चांगला पीक उभा आहे सर्व ठिकाणी, पाऊस पण ठीक आहे यावर्षी, तर याच्या मध्ये कुठे रोग आला तर तुमचा खर्च कुठेही निघणार नाही. आणि किती खर्च रोग आल्यानंतर केला तर ते तुम्हाला पूरं होणार नाही. रोग येण्या अगोदर खर्च केलेला बरा आहे. आम्ही या कार्यक्रमामध्ये जे पण सांगतो ते तुमचा रोगावर त्या उपाय आहे. लगेच जे तुम्ही प्रश्न केले त्याचे उपाय आहे, तर तुम्ही प्रश्न व्यवस्थित करणे गरजेचं आहे. हा अमृतवाजी, हा तर दोन वर्षापासून काय होत आहे की बोंडाळी बोंडाळी म्हणत होते. हे जे बोंडाळी आहे डोमकळीत येते, त्या पांढऱ्या फुलात येते, नंतर वरी तोंड बंद करते, नंतर बोंडात जाते, नंतर आळी होते ना. असं शेतकऱ्याला भियाचं काम नाही, कारण तर असं पेपरला ज्यावेळेस येते तर शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात घाय भरतात आणि बोंडाळीच्या औषधाची फवारणी करतात. बोंडाळीच्या फुलातली जी बोंडाळी आहे आणि बोंडातला बोंडाळी आहे याचा तिचा कुठेही मतलब नाही. म्हणून आपल्या माध्यमातून सांगू शकतो शेतकऱ्याला की बोंडाळी या कापसाच्या जे फुलात आहे तिला घाय भरायचं काही काम नाही. ते बोंडाळी बोंड सरळ आहे, फक्त बोंडाळी नाही वगैरे काही नाही, हिचा आणि तिचा कुठेही संबंध नाही. बरोबर आहे. ते खूप सारे प्रयोग आम्ही केले आहे ना, आणि अमृतरावजी ना आमचे खूप सारे व्हिडिओज आहे महाराष्ट्र भर मध्ये, गुजरात मध्ये जाऊन, तेलंगणा मध्ये, कि हे बोंड अडी पहिले येते कि बोंड सड पहिले होते. तुम्ही पण हे व्हिडिओज बघा आमच्या युट्यूब चॅनलवर, आणि याच्यावर उपाय काय होऊ शकते ते आम्ही पुढच्या वेबिनार एक दोन वेबिनार नंतर, अजून तर आमचे प्रश्न सर्व ठिकाणी चालू आहे. आपले फोटो पाठवा, व्हिडिओ पाठवा, शेतामध्ये बघा, लक्षण बघा, लक्ष तुम्ही द्या शेतामध्ये, आणि तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडिओ व्यवस्थित पाठवले तर बोन सड आणि बोन अडी याचा उपाय आम्ही याच मालिकेमध्ये कुठेतरी आपल्या सांगणार आहोत. एकही मालिका मिस करू नका. कॉटन गुरु ते वेबिनार जेव्हाही असतील तुम्ही या. असेच अमृतरावासारखे एक एक रत्न आहे याच्यामध्ये, आणि तुमचे जे जे प्रश्न असतील, रोगाचे प्रश्न असतील, पैशाचे प्रश्न असतील, लोनचे प्रश्न असतील, विपणनचे प्रश्न असतील, उत्पन्न वाढवण्याचे प्रश्न असतील, त्याचा उपाय आम्ही तुम्हाला देण्याचा खूप निष्ठापूर्वक प्रयत्न करणार आहोत. तर खूप खूप आभार अमृतरावजी, तुम्ही येत राहा. अजून बोंडअळीचा आणि बोंडसडचा उपाय आपण देणं बाकी आहे, ते आपण देणार आहोत. लोकांचे प्रश्न येऊ द्या, शेतांचे फोटो येऊ द्या, त्यावर आपण उपाय द्यायचं आहे. तर तुम्ही जसं सांगितलं, जेव्हा तहान असते तेव्हाच आपल्याला पाणी दिलं पाहिजे, तर त्याची किंमत असते, तर शेतकऱ्यांना त्याची किंमत केली पाहिजे. आम्ही तर खूप संशोधन त्याच्यावर केलं आहे. अमृतरावांनी तर त्याच्यावर त्याची लाईफ ते महत्वाचे वर्ष दिले आहेत, पण ते तुम्हाला किती फायदा घ्यायचा आहे ते तुम्हीच ठरवणार आहात, आम्ही नाही. तर